आपल्या वयोवृद्ध आईवडिलांचा सांभाळ करण्याऐवजी त्यांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्या नतदृष्ट मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी एक बातमी पाहूयात. बँडच्या तालावर आनंदात नाचणारी वराडी मंडळी, गावातून धूमधडाक्यात निघालेली वरात, हे दृश्य पाहून वाटलं असेल एखादा सामान्य विवाह सोहळा असेल. पण हा विवाह सोहळा काहीसा खास आहे, कारण घोड्यावर बसलेले नवरदेव आणि नवरी दोघे आहेत 75 जवळपास पोहोचलेले. लग्नाच्या 50 वाढदिवसानिमित्त बुद्धलवाड दाम्पत्याचा हा विवाह सोहळा आहे. बिलोली तालुक्यातील गोगलेगाव येथील विठ्ठलराव बुद्धलवाड आणि त्यांची पत्नी राजाई बुद्धलवाड यांच्या लग्नाचा 50 वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय त्यांच्या मुलांनी घेतला. ज्या दाम्पत्यामुळे आपल्याला हे जग पाहायला मिळाले, त्या आई वडिलांना पुन्हा एकदा विवाहाचा अविस्मरणीय क्षण अनुभवता यावा यासाठी मुलांनी त्यांच्या लग्नाचा बेत आखला. मग सुरू झाली लग्नाची तयारी. तब्बल 600 मूळ पत्रिका वाटण्यात आल्या. गावाला चूल बंद आमंत्रण देण्यात आलं. दागदागिने, नवरीसाठी पैठणी तर नवरदेवासाठी शेरवानी खरेदी करण्यात आली. लग्नाचा मंडप टाकण्यात आला. लग्नात गाणी म्हणायला ऑर्केस्ट्रा तर वरातीसाठी बँड बाजा लावण्यात आला. घोड्यावरून दोघांचीही वरात काढण्यात आली. वराडी मंडळी या दाम्पत्याची मुलं आणि मुलगी आनंदाने वरातीत नाचले. घोड्यावरून नवरदेव नवरी लग्न मंडपात पोहोचले. मंगलाष्टके, एकमेकांना हार घालून 7 आणि मणिमंगळसूत्र घालून विधी पार पडले. 50 जे अनुभवता आलं नाही ते मुलांमुळे अनुभवायला मिळालं. लग्नावेळी वरातीत साधी सायकलही नव्हती, पण आता घोड्यावर वरात निघाल्याची प्रतिक्रिया तरुण नवरदेव विठ्ठलराव यांनी दिली. चांगला आनंद वाटला कार्यक्रम. पहिल्यांदा सायकल मिळाली नाही तर पहिल्या लग्नाला, या लग्नाला घोडं मिळालं. अच्छा, वाढदिवस आहे. खूप खूप आनंद दोन्ही मुलांना, दोन्ही मुली. आता कसं वाटायला लागले? आता छान कळालंच नाही, परिस्थिती. उतरत्या वयात आपल्या आई वडिलांना मुलांच्या आधाराची गरज असते, पण अनेक मुले आपले कर्तव्यही विसरतात. या विवाह सोहळ्यातून इतर मुलांना आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी हा उद्देश असल्याची प्रतिक्रिया बुद्धलवाड यांचे चिरंजीव ॲडव्होकेट नागनाथ बुद्धलवाड यांनी दिली. माझ्या आई वडिलांच्या 50 सुवर्णमहोत्सवी विवाह सोहळ्याचं आयोजन आम्हा भावंडांनी ठरवलं केलं. करण्यामागचा एकच उद्देश आहे की आज बऱ्याच कुटुंबात आई वडील हे उपेक्षित राहतात. तसं न होता आपण तर त्यांची काळजी घेतो, पण ते इतरांनाही लोकांनाही ती समाज प्रबोधनातून सांगण्यापेक्षा कृतीतून दाखवून देण्याचा आमचा मानस होता, जो आम्ही पूर्ण भावंडांनी. मागील 7-8 आमच्या मातोश्री राजाई यांना दुर्धर अशा कॅन्सर आजारांनी ग्रासले होते, जी 4th स्टेजला आल्यावर आमच्या लक्षात आलं होतं. आणि त्या काळी आम्ही आमच्या परीने जो काही प्रयत्न केला तो केला, पण तो आमचा केवळ प्रयत्नच होता. पण आमच्या आईला जी साथ होती ती आमच्या वडिलांची होती. त्यांच्या इच्छाशक्तीमुळे तुला काही होणार नाही आणि मी तुला मला सोडून जाऊ देणार नाही, ही एक भूमिका वडिलांची त्यांचं जीवन वाचवलं असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आणि त्या दुर्धर आजारातून त्या बऱ्या. आणि आज हा 50 सोहळा दोघंही एकमेकाच्या साक्षीनं, गावकऱ्यांच्या साक्षीनं, मित्रपरिवाराच्या साक्षीनं अनुभवत आहे. आणि मी त्यांची मुलगी आहे. माझ्या वडिलांचं नाव विठ्ठलराव आणि आईचं नाव राजाई आहे. त्यांचा 50 लग्नाचा वाढदिवस आम्ही खूप मोठ्या प्रमाणात साजरा केलेला आहे. आणि त्यांची वरात अशी घोड्यावरून छान काढलेली आहे, गावभर मिरवणूक काढलेली आहे. ते आजकालचे हे तरुण मुलं सगळ्यांनी आपल्या आईवडिलांची नीट काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवलं नाही पाहिजे. त्यांना व्यवस्थित काळजी वगैरे घेतली पाहिजे.
त्यांची सेवा केली पाहिजे. केवळ सोपस्कार पूर्ण न करता मुलांनी मोठ्या थाटात हा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याची सध्या बिलोली तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. हा विवाह सोहळा जरी असला बहारदार थंडगार कडक उन्हाळ्यात थंडीचा अनुभव घ्या. जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट निसर्गरम्य परिसरात अत्याधुनिक सुविधेसह बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष, बर्थडे अनिव्हर्सरी फ्रेंड्स पार्टी सेक्शन, पार्टी सेक्शन मध्ये प्रोजेक्टरची सुविधा, प्रशस्त VIP लॉजिंग. जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, रुचकर जेवण आणि उत्तम सर्व्हिस, एकदा अनुभव घ्याच. जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, पूर्णा रोड नांदेड, मरळक रोड पावडेवाडी बुद्रुक नांदेड, मोबाईल 91 46 62 61 77 आणि 93 22 97 57 22.